जे भारताचा पौराणिक वारसा, आपली श्रद्धा, आपली मजबूती यांकडे लक्ष केंद्रित करत आहे. G20 मध्ये भेटलेले अध्यक्षपद आपल्या सगळ्यांसाठीच गर्वाची गोष्ट आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ती आपल्यासाठी चालून आलेली एक सुवर्ण संधी आहे, जिचं सोनं आपल्याला 2023 मध्ये करायचं आहे. भारताच्या विविध क्षेत्रातील उपलब्धी आणि विकास याचं दर्शन आपल्याला संपूर्ण जगाला घडून द्यायचं आहे. तरुणांचा देश असणारा महागाईवर नियंत्रण, आर्थिक वृद्धीचा विकास दर, कोरोना सारख्या महामारीवर भारताने केलेली यशस्वी मात, परकीय चलनाचा साठा, त्याचबरोबर सक्षम अर्थव्यवस्था, अशा अनेक गोष्टींनी भारताला आज एका विशिष्ट स्थानावर ठेवलेलं आहे. आणि अशा अनेक गोष्टींना प्रबळ करणं आणि भारताला महासत्तेकडे घेऊन जाणारं एक पाऊल म्हणजे G20 अध्यक्षपद आहे. खरं तर भारताला G20 अध्यक्षपद भेटले आहे, पण तरी आपल्यासमोर भरपूर आव्हानं आहेत ज्यांचा सामना आपल्याला आज करायचा आहे. भारताला महासत्तेकडे घेऊन जाणारी गोष्ट म्हणजे महिला सबलीकरण असेल, महिला उद्योजकता, शहरीकरण, कृषी विकास, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भारताला महासत्तेकडे घेऊन जात आहे. पहिला आणि विकासाचा आधारस्तंभ असणारा मुद्दा म्हणजेच महिलांची उद्योजकता आणि महिलांचं सबलीकरण. महिला उद्योजकता हा भारताच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करण्याला गती देऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौटुंबिक उत्पन्नातील वाढ, दारिद्र्य निर्मूलन, त्याचबरोबर अनेक अशा गोष्टी आहेत ज्याला ह्या G20 प्रोत्साहन भेटत आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरीकरण, शहरांचा विकास, शहरांकडे स्वयंपूर्ण वाटचाल आणि शहरांना विकासाची केंद्र बनवणं, शहरांना विकासाची केंद्र बनवणं, त्यांच्या पायाभूत सुविधांना वित्त पुरवठा करणं, त्याचबरोबर शहरांना विकासाचं केंद्र बनवून त्यांचं नवीकरण करणं हा मूळचं धोरण ठेवून भारत G20 अध्यक्षपदाकडे वाटचाल करत आहे. फायनान्सिंग सिटीज हा मुद्दा यापूर्वी G20 कधीही आला नव्हता, तो विशेष मुद्दा हा आपल्याला असणाऱ्या अध्यक्षपदेमुळे आज आलेला आहे. शहरीकरण हा विकासासाठी एक तेजस्वी किरण ठरू शकतो, कारण 2050 पर्यंत जवळजवळ जगातील 2/3 लोकसंख्या ही शहरी भागात राहत असेल, आणि त्यामुळे आपल्याला महासत्तेकडे एक पाऊल टाकण्यास मदत होऊ शकते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य. प्रभावी, दर्जेदार वैद्यकीय प्रतिकाराची सुगमता साधणारा आणि उपलब्धीवर लक्ष केंद्रित करून भारताच्या आरोग्य क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणं हे ध्येय भारताने G20 अध्यक्षपदावर असताना बघितलेलं आहे, आणि ते सातत्यात उतरवण्यासाठी भारत कार्यरत सुद्धा आहे. भारतामध्ये जवळजवळ 13 अब्ज लोकसंख्या आहेत. आजही भारत अनेक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करत आहे. देशातील एकूण मृत्यूपैकी 60% पेक्षा जास्त मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे होत आहे. तर मलेरिया, क्षयरोग, डेंग्यू यांसारखे संसर्गजन्य रोग भारतात आज सुद्धा प्रचलित आहे. त्यामुळेच हा आरोग्यविषयक मुद्दा G20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीत घेतला जाणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भारत या G20 अध्यक्षपदेचा वापर हा निरोगी आणि स्वावलंबी आरोग्य प्रणाली निर्माण करण्यासाठी करणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा अवस्थांतर यांना भारताकडे असणाऱ्या अध्यक्षपदामुळे प्रोत्साहन मिळत आहे. शेवटी विषयाची सांगता करताना इतकेच सांगेल की भारताला हे जे काही अध्यक्ष स्थान भेटलेलं आहे त्याचा भारत अनेक जागतिक विकासासाठी, जागतिक आरोग्य रचनासाठी, तसेच विस्कळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी, सामंजस्य, सैधर्य या सगळ्या गोष्टींसाठी करेल, आणि आपल्या भारताला महासत्तेवर नेऊन ठेवेल हाच आशावाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.